नावरूप मिळत जेणे करून जगतात ओळख त्यांची पटतसे। आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे ना उचित, का की जेथेन संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चये। आणि व्याप्ती चैतन्याची संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चये। आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगाठाई साची, मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते। जल मेघ गर्भीचे एकपणे एक साचे अवतरणे अवघ्या जगाठाई साची, मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते। जल मेघ गर्भीचे एकपणे एक साचे अवतरणे भूवरी होता त्याचे भेद होती अनेक। जे गोदेच्या पाने भूवरी होता त्याचे भेद होती अनेक। जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात, जे पडे कूपात तैसीन त्याची योग्यता। संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी, आम्ही थिल्लर कूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा। आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत, शरण सर्वदा जोडून हात का की पवित्रता तुम्हा ठाई। पात्रामुळे पवित्रता आली गोद भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत, शरण सर्वदा जोडून हात का की पवित्रता तुम्हा ठाई। पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा, नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची का की पवित्रता तुम्हा ठाई। पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा, नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची। पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे, ते ठरण्यात भूमीचे जलासी सर्वथा, नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची। पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे, ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा। मेघ गर्भीच्या उदकाला जो भूमी भाग न बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते। इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले, रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी। तैसे गुरुवरा आहे येथ षडरिपूंची न घाण जेथ, त्या पवित्र पिंडा प्रत संत अभिधान शोभतसे। म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी, अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता, जगदारंभाभिधान शोभतसे। म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी, अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता, जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण, तोयही भरले परिपूर्ण तुटीन झाल त्याची योग्यता। संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी, आम्ही थिल्लरकूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा। आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत, शरण सर्वदा जोडून हात। भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत, शरण सर्वदा जोडून हात का की पवित्रता तुम्हा ठाई। पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा, नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची का की पवित्रता तुम्हा ठाई। पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा, नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची। पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे, ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा। मेघ गर्भीच्या उदकाला जो भूमी भाग न बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते। इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले, रोगी भूमी भाग न बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते। इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले, रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी। तैसे गुरुवरा आहे येथी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी। तैसे गुरुवरा आहे येथ षडरिपूंची न घाण जेथ,
त्या पवित्र पिंडा प्रत संत अभिधान शोभतसे। म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी पासून गोदा आहेच निर्माण तोयही भरले परिपूर्ण तुटीन झाली आजवरी। पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तीरी त्या वेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी। पात्र मात्र तेच उरले तोच न्याय तुम्हा ठाया शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधुवर हेच जल साचार नाना विभूती ह्या लाटा। ह्या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी पूर आला निश्चयसी सनत सनक सनंदनाचा। मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर शबरी अंगद वायुकुमर विदूर गोप गोपिका। ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्य मी। ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये। म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करितो वंदना महाराज माझ्या दुर्गुण पाहून का किमपीही। मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका। लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लरा हरण तरी हीनत्व परिसासी। मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते। बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते हे आसीद प्रसीद मजप्रती। तूच सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंदर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ तू। तूच बोधला सांवता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभू। ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्य साची ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते। कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण देता कवणाते। कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली। श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन कुणी म्हणाले यदुभूषण गुरुवरा आपणासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी ते तुम्हा म्हणतसे। मशीद आपुले वसती स्थान विंधा वाचून असती कान फात्याच्या तरा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तर त्याचे हीनत्व गोदेसी। तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही